सातारा 9 जानेवारी गोय बंद, खाजगी बशी, रिक्षा आणि भाड्याच्यो मोटरसायकल येवच्यो नात रस्त्यार, देशव्यापी संपाक सगळ्यांनी दिलो तेको. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराची वाड्यात सुरक्षा, गोय काँग्रेसीची राष्ट्रपतींकडे मागणी, तांचे कडेन आसात वादग्रस्त राफेलाच्यो फायली. फोंडे शारांत करची न्हय हॅल्मेटाची सक्ती, फोंडे नगरपालिकेन घेतलो मागणेचो थाराव. ट्रॅफिक सेंटिनल एपा वयल्यान मारिल्ले तालाव रद्द करपाची मागणी. धेंपो कॉमर्स कॉलेजीन सुरू केलें स्किल डेव्हलपमेंट सेंटर, विद्यार्थ्यांक मेळटल्यो नव्यो संदी, मनयलो कॉलेजीचो स्थापणूक दीस. नमस्कार, हांव सुवर्णा खेडेकर, पळोवया खबरो विस्तारान. 9 जानेवारीक म्हटल्यार येता त्या बुधवारा गोंय बंद आसतलें आणि तातूंत फकत कामगारच न्हय तर सगळ्यो खाजगी बशी, रिक्षा आणि मोटरसायकल पायलट वाटेकार जातले, म्हटल्यार चालू उरतल्यो त्यो फकत कदंबा बशी. 8 आणि 9 जानेवारी कामगार संघटना आणि हेर संघटनांचो पुराय देशभर संप जावपाचो आसा. ताचो वांटो म्हूण 9 जानेवारी गोवा बंदाचो उलो मारला. तांकां तेको दिवपाचे खाजगी बशी, रिक्षा आणि मोटरसायकल पायलटांच्या संघटनांनी थारायला, असे शेनवारा खाजगी बस संघटनेचो सरचिटणीस सुदीप तामणकरान जाहीर केले. 8 आणि 9 जानेवारीक जो संप घोषित झाला असा देशव्यापी, त्या संपाक सगळ्यो ज्यो वाहतूकदार संघटना असा, मोटरसायकल पायलट, मागीर रिक्षा असा, टेम्पो, मागीर बस असोसिएशन, तशेंच टॅक्सी असोसिएशन, हांचे कडेन सगळ्यां कडेन चर्चा केल्या उपरांत आमी ह्या संपाक दोनूय दीस फाटिंबो दिवचो निर्णय घेतलेलो आसा. पयल्या दिसा 8 तारखेक मोर्चान सहभागी जावन जी जाहीर सभा जातली आझाद मैदानाचेर, त्या सभेन आमचे सगळे वाहतूकदार उपस्थित आसतले. तशेंच 9 तारखेक जो बंद पाळपाचो निर्णय घेतला, तेकाय आमचो पूर्णपणान फाटिंबो आसतलो. 2 दिसांच्या ह्या देशव्यापी संपा खातीर आयटक, इंटक, C2 आणि अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना एकठ्या आयल्यात, असे कामगार फुडारी ॲडव्होकेट सुहास नायकान सांगले. या संपाच्यो अधिकृत नोटिशी सगळ्यांक दिल्यात असे ताणी सांगले. गोंयच्यो साबार कामगार संघटना, जितून AITUC असा, INTUC असा, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन असा, ऑल गोवा बस ओनर्स असोसिएशन असा, CITU असा, सेंटर ऑफ ट्रेड युनियन्स, तसेच बाकीच्यो हेर संघटना, शेतकार म्हण, मणकार म्हण, तांच्यो संघटना ह्या देशव्यापी संपान सहभागी जातात. आम्ही संपाची नोटीस सगळ्यांनी, सगळ्या संघटनांनी ऑलरेडी सरकाराक, कॉर्पोरेशनाक ज्या ज्या जाग्यार दिवपाक जाय थंय दिल्ली आसा. की 8 जानेवारी आणि 9 जानेवारी देशव्यापी संप असताना गोयन सुद्धा यो संप जातलो आणि 9 तारखेर गोयभर बंद जातलो. पणजे सावन आमचा व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराकडेन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीन महत्वाच्यो राफेलाच्यो फायली असात, त्यांना त्याची सुरक्षा व्यवस्था आणि कडक करची अशी मागणी गोयचे काँग्रेसीन राष्ट्रपतींकडेन केल्या. गोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणटा, पर्रिकराच्या जीवाक भिरांत असा. आपल्याकडेन राफेलाच्यो फायली नात असे स्पष्टपणान अजून पर्रिकरान म्हणिल्ले ना. फकत विश्वजीत राणेन फोनाचेर उलयताना मंत्रिमंडळाचे बसकेन पर्रिकरान ही गजाल सगळ्या मंत्र्यांक सांगली ती खरी न्हय हे पर्रिकरान स्पष्ट केला. ह्या ऑडिओ टेपीचेर सध्या देशभर खवदळ पडला आणि लोकसभेतही हाचेर बोवाळ जावन कामकाज तहकूब करचे पडिल्ले. ते फाटभुंयेर गिरीश चोडणकरान राष्ट्रपतीक हे पत्र बरयला. डिफेन्साचेर जो व्हडल्या देशांत बोवाळ जाल्लेलो आसा, त्या संदर्भांत त्यो फायली तेजे कडेन आसा. ही एक सारखी सणसणीत आनी व्हडली गजाल की जे कोणी ह्यो फायल्यो जांकां पब्लीक जाल्ल्यो नाका, पब्लीक डॉमिनांत गेल्ल्यो नाकात, आनी त्यो ह्यो फायल्यो आपल्या हातीन घेवपाचे प्रयत्न करतले, जाल्यार आमच्या गोंयचो मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्याच्या हाका धोको आसा अशें आमकां दिसता. आणि त्या खातीर आम्ही प्रेसिडेंटाक, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, देशाच्या राष्ट्रपतीक आम्ही एक पत्र बरयलां. आणि त्या पत्रात आम्ही मागणी केल्या की जी सुरक्षा मुख्यमंत्र्याक आसा ती
वाडोवपाक जाय आनी बरी ती सुरक्षा दिवपाक जाय. आमच्या गोंयचे मुख्यमंत्री जो पयली डिफेन्स मिनिस्टर आशिल्लो ताका वेळ मेळपाक जाय, एक ताका बरी सिट्युएशन तयार करून दिवपाक जाय ज्या कारणान तो ह्यो सगळ्यो फायली देशा मुखार दवरपाक शकतलो. आनी खरें कितें आसा राफायलांक तें देशा मुखार येवपाक तितूंत एक संदी मेळटली. कारण हे सगळे जे लोक आसा हे सगळे गुंड वृत्तीचे आनी ते कोणाकूय मारप आनी हें कांयच न्ही. आनी त्या संदर्भान म्हाका चिंता आसा ती गोंयच्या आमच्या मुख्यमंत्र्याच्या जिवाची. आनी तातूंतल्यान जें एक गुपीत खंय कितें तरी आसा तेगे बेडरुमांत तें गुपीत देशा मुखार सुरक्षीत येवपाची गरज आसा. मडगांवच्यान आमचो खबराकार संदीप तुयेकार. काँग्रेसीन आनी एक मुद्दो मांडून विश्वजीत राणेच्या आवाजातलें रेकॉर्डिंग खरें आसा हें पटोवन दिवपाचो यत्न केला, पूण तो राफेल फायली विशीं न्हय अभियंते म्हूण घेतिल्ले चडशे उमेदवार वीज मंत्री निलेश काब्रालाच्या कुडचडे मतदारसंघातले आसात असो मुद्दो तांणी मुखार काडला. पळयात. भलायकी मंत्री विश्वजीत राणेच्या आवाजातल्या फोनावेल्या रेकॉर्डिंगात फक्त राफेल वेव्हाराच्या फायलींचोच उल्लेख ना, जाल्यार सुमार 3 वरां चलिल्ल्या मंत्रिमंडळाच्या बसकेतल्या झगड्यांचोय उल्लेख आसा. तातूंतले एक झगडे विश्वजीत सांगता ते वीज खात्यान चडशे अभियंते घेतल्यात ते निलेश काब्रालाच्या कुडचडे मतदारसंघातले. 65 उमेदवारांमधले कुडचडेचे 19 जाण आसात. म्हणटकीर काँग्रेस म्हणटा विश्वजिताचो ऑडिओ फट न्ही सामको खरो. हितून आनी कसलोच दुबाव ना की जी ऑडियो टेप जी आसा ही रिलीज जाल्ली आनी जी मिस्टर एक्सा कडेन आमचो मंत्री उलयल्लो, हो मंत्री जेन्ना तेजे कडेन उलयल्लो हें क्लियर जालें आयज की तेणें जें आसा ही कॅबिनेट मिटिंगेंत कितें कितें सांगलेलें हें सत्य जालें म्हणून. आनी विश्वजीत राणेचें आमी देव बरें करून म्हणटा की तेणें जें आसा हें जें कितें सत्य जालां कॅबिनेटीन हें आयज गोंयची जनतेची आनी देशाची जनतेचे मुखार हाडलें म्हणून. आनी अशे येले मनीस जेन्ना भारतीय जनता पार्टी आपल्या कडेन घेवन गेल्या तर तांकां तशेंच जें आसा फावतलें. हे विश्वजीत राणेक इमिजिएटली म्हाका दिसता की मनोहर पर्रिकरान जें आसा येदो व्हडलो तेजेर आरोप केला म्हणून इमिजिएटली हेका सॅक करपाची गरज आसली. म्हाका दिसता मनोहर पर्रिकरान इमिजिएटली हेजेर एक्शन घेवपाची गरज आसली. मनोहर पर्रिकरान हेजेर कांयच जें आसा एक्शन घेवना. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. आता घेऊया एक लहानसा विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. गोंयातल्या 2 बियर कंपनी मदले झूज दिसान दीस वाढत चल्ला. मॉन्त क्रुजाची इम्पाला डिस्टिलरी विकती घेतिल्ल्या व्हायकिंग व्हेंचर्सान आतां मोतीची इम्पाला डिस्टिलरींतल्या दोगांक मुखार काडला. मॉन्त क्रुजाचो पूत विजयान आपणाक फटयला असो आरोप करून तांणी पुलिशेन कागाळ केल्या आनी ते कोर्टातय गेल्यात. किंग्स आनी बेलो बियर तयार करपी आदलो आमदार मॉन्त क्रुजाक ताच्याच इम्पाला डिस्टिलरींतल्यान भायर काडला असो आरोप काँग्रेसीन केल्लो, पूण व्हायकिंग व्हेंचर्सान हो आरोप न्हयकारिल्लो. ताची फॅक्टरी आपणे विकती घेतल्या आनी बियर तयार करपा खातीर मॉन्त क्रुजाक कंत्राटदार म्हणून नेमला अशेंय तांच्या संचालकान स्पश्टीकरण दिल्ले. आता तांणी आपणाक तेको दिवपाक मॉन्तीच्या इम्पालाचोच एक संचालक आनी एक वितरकाक मुखार काडला. तांणी शेनवारा पत्रकार परिशद घेवन मॉन्तीचो पूत विजयाचेर आरोप केले. कोर्ट हॅज ऑलरेडी गिवन ऑल द ऑर्डर्स इन माय फेवर, सो स्टील मनी इज नॉट कमिंग इन. ओके, अँड माईन इज अ स्मॉल मनी, दॅट इज 1.76 crore. अँड वेन आय केम टू नो इट्स नॉट बिकॉज ऑफ व्हायकिंग. You know, when I came to know that through the media that Viking House had a similar issue, I approached them and asked them whether it is true that my list was on their given to them to be paid to me. To my shock, they gave me a list where my name did never existed. For last 38 years, I worked very hard, but I did not get anything. Finally, I was thrown out without my salary for 1.5 years, without gratuity, and the company had borrowed 7 lakhs from me for the emergency because they were less of fund. So, out of which the company paid me 2 lakhs, and 5 lakhs are balance, which the case is still going on for last 6 years. व्हायकिंग व्हेंचर्साचो संचालक निकाश अहुजाय हे पत्रकार परिशदेक हाजर आशिल्लो, पूण तो हे विशीं कांयच उलयलो ना.
कंपनीची पीआर निधी खांडेलवाल उलयली. टुडे द स्टोरी इज अबाउट देम, इट इज नॉट अबाउट द गोवन वर्सेस नॉन गोवन, इट इज अबाउट द गोवन वर्सेस अ गोवन. वी हैव ऑलरेडी शेयर्ड आवर पॉइंट ऑफ स्टोरी, बट टुडे द डिस्कशन इज अबाउट नॉट ओनली अबाउट द थ्री ऑफ देम, देयर आर अ लॉट ऑफ अदर पीपल हु आर फेसिंग सो मेनी इश्यूज by Mr. Vijay Montecruz. The story is not about Viking today. That's why our person is not there. Our representative is Viking. Issue is Viking. Because of Viking issue, they came to know... No, they have approached Viking to help them out. पंजेचान आमचो खबराकार समीप नार्वेकार आणि व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. पदव्युत्तर अभ्यासक्रमा खातीर प्रवेश परीक्षा घेवपाच्या गोंय विद्यापीठाच्या निर्णयाक राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या गोंय मंडळान हरकत घेतल्या. हो निर्णय घेवचे पयली विद्यापीठान विद्यार्थ्यांक कल्पना दिवंक जाय आशिल्ली अशें तांचे म्हणणे. विद्यार्थ्यांचो आंकडो वाढिल्ल्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे जागे वाढोवचे अशें तांणी मागला. कुलगुरू विद्यार्थ्यांच्या प्रस्नांकडे दुर्लक्ष करता असो आरोप NSUIN केला. विद्यार्थ्यांच्या विषयाचेर उलोवपाक कुलगुरू तांकां वेळच दिना असोय तांचो आरोप आसा. आयज अख्खे TY स्टुडंट्स जे कोण आतां TY हा एन्ड दोज वॉन्ट टू डू पोस्ट ग्रेज्युएशन देयर फ्युचर इज इन डार्क. दोज वॉन्ट टू डू पोस्ट ग्रेज्युएशन तांकां एक एग्जाम आन्सर करची पडटा. ते एग्जामीचें नांव आसा गोवा युनिवर्सिटी एडमिशन रँकिंग टॅस्ट. ही एग्जाम आफ्टर ग्रेज्युएशन जाता इन द मंथ ऑफ जून एवरी इयर. And this exam is based on the syllabus of TY portion. But this year, this exam from June has brought to January. So, mahine pehli kela hi exam. And without telling the students. Unlike the previous year, the syllabus was only of 2 sems. And this year, it's syllabus of 4 sems. One more issue is that the seats allotment of post-graduation. For example, chemistry ghyaar. MSc in chemistry. 80 seats are. बट स्टुडंट्स अप्लायींग आर मोर दॅन 600. जर हांगा तांकां स्टुडंट्सांक एडमिशन गावना जाल्यार तांकां गोवा सोडून दुसऱ्या स्टेटीन वचचो पडटा. एन्ड देयर दे हॅव टू पे इन लॅक्स. महिला काँग्रेस आनी कारे लॉ कॉलेजीच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूची भेट घेवन वेंचणुकेचो विशय तांच्या मुखार मांडिल्लो अशें NSUIN म्हणटा. हे विशीं चवकशी करपाचें उतर कुलगुरून दिलां अशें तांणी सांगलें. टू दीस 2 मंथ्स वेन दी एन्क्वायरी टूक प्लेस देर वॉज नो रिपोर्ट फर्निश्ड. And we have on record that when such inquiries were taking place in other colleges, the university has in fact furnished report. So why only in Kare Law College the inquiry report is not furnished? The Goa University has only given them escapist answers under a reply under right to information, saying that under section 1, section 8 clause 1, they cannot produce these reports. Now section 8 clause 1 speaks about if some information is going against the interest of the country. पणजीच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इर्शाद शेख. येरादारी खात्यान हॅल्मेटाची सक्ती फोंडें शारांत करची न्हय अशी मागणी फोंडा पालिका मंडळान केल्या. ट्रॅफिक सेंटिनल मोहिमे खाला येरादारी नेम मोडटल्यांक दिल्ले तालाव घेवचे न्हय अशें तांणी मागला. येरादारी नेम मोडटल्यांक धरून दिवपी ट्रॅफिक सेंटिनल ॲपाक विरोध करपी फोंडा ही गोंयातली पहिलीच नगरपालिका. शुक्रारा जाल्ले पालिका मंडळाचे बसकेत हे विशीं थाराव घेतलो. पालिका आता फोंडेचो उपजिल्हो अधिकारी आणि येरादारी खात्याक पत्रां बरयतली. हे आतां कोण तरी फोटो मारता आणि हेका धाडटा, RTO-क धाडटा आणि तेजे आमकां लोकांक आमच्या लोकांक तालाव येता. जवळ जवळ 6 महिन्यांनी तालाव येता. ते हेजेर एक मातशें एक उलोवणें जालें की तेका आमी हांकां RTO हेका डेप्युटी कलेक्टराक कलेक्टराक सगळ्यांक लॅटरां करतले की हे अशे इल्लिगल लोक फायदो मेळपाक लागून पुलिसूच मारता आनी दुसऱ्याच्या नांवान धाडटा. आमची सिटी ल्हान आसल्या कारणान आमकां सिटी पुरतं तरी हें दिवचें अशें आमी मागतले की हॅल्मेट आमकां तितले लोकांक हॅल्मेट हें करचें न्हू. हांगा थोडे जे ट्राफीक सेलाचे जे हे आसा हवालदार किंवा कॉन्स्टेबल आसा ते स्वताक ते फोटो मारतात कोणाकोणाचे आणि ते त्यांचे कोण फ्रेंडा त्यांच्या कडेन डिस्ट्रीब्यूट करतात धाडटात ज्यांनी त्यांच्या कडेन ॲप घेतला त्यांना धाडटात आणि त्यांच्या मार्फत हे फोंड्यात लोकांक तालाव येले असा. थोडे प्रायव्हेट लोकांनी किती केल्या की एम्प्लॉईज एम्प्लॉय करून दौलेले असा हे ॲप घेऊन आणि ते भुरग्यांक महिन्यात 5,000 पेमेंट देऊन हे असे फोटो घेतात आणि त्यांना ते ट्राफिक सेलाक धाडटात आणि थंच्यान ते त्यांना येतात. त्यांना सगळ्या लोकांची कंप्लेनी आमच्याकडे येल्यानंतर आमचे जे ज्युरिडिक्शन असा फोंडा म्युन्सिपल एरिया हे सामके लहान असा आणि मॅक्झिमम लोक येतात ते फोंड्यां बाजारात येतात त्यांच्याकडे हॅल्मेट सांभाळले काय त्यांचे सामान सांभाळले किंवा हॅल्मेट दोरपाक काही त्यांना एक सेक्युअर प्लेसी बी असना
हजारान तालो आहे त्याच्या खातीर आम्ही आमचे रेझोल्युशन हा त्या बरोबर धाडले की तिथून त्यांना वेव्हअप करचे म्हणून. फुणेचो आमदार रवी नायकान ट्रॅफिक सेंटिनल ॲपाक विरोध केल्लो. उपरांत आता काँग्रेसीचो गोय प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकरानय हाका लागून कायदो आणि सुव्यवस्थेचो प्रश्न निर्माण जायत म्हणून भिरांत उक्तायल्या. पण शिरोडा एक एक घटना घडली की सगळे लोक चाळवले आणि त्या दुकानाचेर गेला आणि त्याच्या नंतर त्याचेर केस झाली, व्हडलो बोवाळ झाला. पण एक ॲट लॉ अँड ऑर्डराचो प्रॉब्लेम जावपा आशिल्लो तो मातसो उरलो. आता मडगांवा भितर लोक चाळवलेले आसात आणि वसत थंय लोकांचा बोवाळ आसा आणि आमच्या पक्षाकडे आमच्या आमदाराकडेन खूपशे लोक अप्रोच जातात की सरकारान किती चलयलां ते अंधांधुंदी आणि हातूंत काय सिस्टमूच ना. सो आणि थोडे दीस जर हे चालू उरले जाल्यार लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लम हो गोंयांत उग्रसतलो वेगळे तरेन. फोंडेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक आणि परवरेच्यान व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. फोंडेच्या दुर्भाट वाठारांत चलिल्ल्या सिवरेजीच्या कामांक लागून लागसारच्या घरांक धोको उप्रासला. सिवरेजीच्या पायप लायनी खातीर चोर मारिल्ल्यान घरांक वेरो गेल्यात. पळयात पुराय बातमी. मातशी सुवात सोडून चर खंची असे आपणे सांगिल्ले, पण तरीकूय आपल्या घराक लागून चर मारल्या असे लागसार रावपी MM शेखान सांगले. हांव सिनियर सिटीजन, म्हाका चेडो बिडो ना, हांव एकट्यानूच हें कितें घाम गळोवन हें घर केलां हांवें आणि त्याला म्हाका रातची 15 जाले, म्हाका न्हीद ना सर. आणि आता तुम्ही म्हाका धीर दिला, साहेबान धीर दिला, म्हाका मातशें जिवाक बरें दिसलां. देवाचें तें प्रॉब्लम छप्प सांगता, हें खड्डो खणून दवरला, म्हाज्या घराक क्रॅक गेला, कोण सांगला कोण आयकना, सरान मातशें मनार घेतला म्हाज्या आनंद सरान. शिवरेज सगळें हालोवन उडयला, गाडी काडपाक मेळना, जागो गेला कितें करपाक जाता, झाड गेला कितें करपाक जाता, घराक ना मुगो तो. आतां इंजिनियर येयलो तो सांगतालो काय जायना काय जायना, तो इंजिनियर सांगता तो आतां म्हणटालो तो घराक काय जायना. हे आतां तेणे हे क्रॅक दाखयले, क्रॅक पळोवना तें अजून क्रॅक ते येत ना, येसान येत ना अशें दाखयता म्हणटा म्हणून. लोकांची घरां सांबाळून काम करचे अशी सुचोवणी दिवन पालिकेन ह्या कामाक परवानगी दिल्ली. पूण चर इतली खोल मारत असे तांकाय दिसले ना असे थळावो नगरसेवक आनंद नायकान सांगले. म्युन्सिपालिटीन तांकां परमिशन दिले अशें की न्ही की कशा कशें काम करपाचें. हांवें 2-3 वेळा तुझं सांगलें तांकां, पळय लोकांक त्रास जायनासतना तरी तुमी ट्रेंच जी मारता आनी इतली डीप ही मायनींग म्हणजे मायनींगे इतली खोल मारता तशी ट्रेंच मारल्या, मुद्दम पळयात तुमी आतां पळयलें आसतलें. सायडीच्यान मातसो जागो बीन सोडून तांकां तुमी इतली डीप मारता म्हणून आमकांय खबर नाशिल्ली. आज तें चिकोडिलें घर सायडीचें आशिल्लें तें, तेकडे आतां पळयलें तेणी. सो ते घराची जेन्ना ट्रेंच मारली पळय इतली तेंच्या घराची संबंद आयदन बी घालपाक लागली भितर. सेवरेजीचे मातशें ते कितें आसा प्लॅनींग मातशें तेंच्यांनी कितें रोड तेंचे पयलो प्लॅन आसलो आमचे कडेन, तेंच्यांनी कितें परमिशन घेतलेलें ते सोडून ते भायर पावले. अशें काही काउन्सिलरांचे हे आसल्या कारणान तेंकां आमी आपयले, तेंचे कडेन आमी डिस्कस केला, परत आमी मिटींग तेंचे कडेन दवरल्या. जाता तितले बेगीन तेंचे कडेन उलोवन जाता तितले सेवरेजीचो प्रॉब्लेम आसा आमी क्लियर करपाचो प्रयत्न करतले. फोंडेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. रेव काढपाक कायद्यान बंदी असा असे असून लेगीत चिंचोळे पंचायतीच्या दुर्गा वाठारातल्या साळ न्हयेतल्यान बेकायदेशीरपणान रेव काढपाचा प्रकार उक्ताडार आयला. पळयात पुराय बातमी. दुर्गा वाठारातले पारंपारीक नुस्तेकार शुक्रारा राती कडेन साळ न्हयेत जाळ लावपाक गेल्ले. जाळ लावपाक न्हयेत उतरतकीर सदा पांय लागपी सुवातेर तांचे पांय लागले ना अशें थळावो नुस्तेकार रमेश क्रास्टोन सांगले. बारीकसाणेन पळयले उपरांत थंय व्हडलो फोंड पडिल्ल्याचो तांकां दिसलो. उपरांत तांणी पुलिसाक आपयले. राती फोंडावण लावपाक येयल्ले आडायल्या आमकां, ते लायता तिंगा उदकांत चड उदक जावपाक लागलें, फोंड पडलो व्हडलो. तितले येता तेमी हिंगा माय बोट ते आमी हिंगा आसतना तेमी स्टार्ट मारली बोट आनी ते रेंव काडपाक लागले, वयर घेवपाक लागले. आमी तेका विचारलें, बाबा तूं कोण, कोणें परमिशन कोण दिलां? तो कांप ओगोलो. आमी तेका विचारलें, मागीर तुजें नांव कितें? ओलान म्हणपाक लागलो आनी तूं खंयचो दुर्गे म्हणपाक लागलो. इतलें सांगलें आनी आमी आमगे काबार जाले आनी आमी मागीर पुलीस स्टेशनार गेले. इनफॉर्म पुलीस येयल्या न्हू? राती पुलीस येयल्ले, आमी 1 वरांचेर तेका पुलिसेंक घेवन येयले. मागीर तेदोन म्हळ्यार ही बोट हिंगा नाच केली तेमी. आतां म्हणटा ऑटोमॅटीक सावंड येवपाक लागलो, आमचो भायले सावंड ना हुंडा लायता तो लायता मातशें हुंडा लायताले आमी. आमगे एकलो भुरगो भितर गेलो म्हणटरी आमी सरप्रायज जाले. आमी डेली लावपाचे अकस्मात हिंग हुंड कितको पडलो म्हणून आतां तें मशीन आसलें आनी पायप लायन तूं कोस भोताय सगळो. तेन्ना आमी वयर येयले
वरील आनी चलो चलो तो ट्रक बोलो आहा हिंग ट्रक बोलो आनी मुखार गेले आमी मुखार गेले ती एक गेटी आहा थिंगा ते गेटी लॉक मारलो समजलो मागीर आमी पुलीस कंप्लेन केले पुलिसे वचून आनी कॅप्टन ऑफ हेका कोस्ट गार्डाक तांकां इनफॉर्म केले. कुंकळी पुलिसेन रेव भरून व्हरपाक हाडिल्लो ट्रक आनी शेवाळे ताब्यात घेतला. तशेंच बेकायदेशीरपणान रेव काडपाच्या गुन्ह्यांवा खाला अनवळखी मनशा आड कागाळ नोंदयल्या. फुडली चौकशी चालू आसा. चिचोणेच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सान दोन नवी केंद्रां सुरू केल्यात. धेंपो सेंटर फॉर स्कील डेव्हलपमेंट आणि धेंपो सेंटर फॉर इंडस्ट्री इन्स्टिट्यूशन कॉलेबरेशन. महाविद्यालयाच्या स्थापना दिसा निमतान या दोनूय केंद्रांचे उक्तावण झाले. पारंपारीक पद्दतीन दिवली पेटोवन आनी संस्थापक श्रीनिवास धेंपोच्या फोटवाक हार घालून कार्यावळीक सुरवात झाली. गोंय विद्यापीठाचो कुलगुरू प्राध्यापक वरूण साहनी मुखेल सोयरो म्हूण हाजीर आशिल्लो. तशेंच ह्या वेळार धेंपो चॅरिटी ट्रस्टाचो अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, विश्वस्त यतीश धेंपो, प्राचार्य राधिका नायक हाजीर आशिल्ली. उत्कृश्ट शिक्षणीक कामगिरी केल्ल्या विद्यार्थ्यांचो ह्या वेळार भोवमान घडोवन हाडलो. See yourself as being embedded in something larger than yourself is a transcendent feeling and it's something that you must willfully cultivate. I'm saying this particularly because there are so many youngsters here. If your son or daughter is great at painting, please give him or her all the encouragement to be the best artist in the world. If she's great in singing, please give her all the encouragement to be the best singer in the world. If you look at most of the successful stories, there are people who build empires and there are people who build professions only based on passion and hard work. And I think skill development to a large extent should start by identifying and encouraging kids at a school level to say what they are good at. Trying to follow in the vision that had been set by the forefathers in the Dempo family. They have the tradition of serving the community, of being generous with their time and resources. And we in the college like to live up to these ideals while at the same time trying to achieve excellence in academics and in co-curricular activities. पणजीच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इर्शाद शेख. जुवारी ग्लोबल लिमिटेडान तरणाट्यां खातीर खाशेली कार्यावळ दवरल्या. 8 आनी 9 जानेवारी अशे दोन दीस ही कार्यावळ जातली. फाल्यां खातीर तरणाटो असो विशय घेवन तरणाट्यांक तांचे मदल्या कलागुणांच्या सादरीकरणा खातीर माची मेळची हो हे कार्यावळी फाटलो उद्देश. ह्या दोन दिसांच्या इव्हेंटात सामूहिक गायन, प्रस्न मंजुषा, भासाभास आणि हेर कार्यावळी जातल्यो. 8वी ते 10वी मेरेन शिकपी गोंयभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांक ही कार्यावळ उक्ती आसतली. Corporate social responsibility. We felt it is our duty also to give back to Goa. One of the things what we thought that we would give back was youth for tomorrow. Now we know that Goa has got tremendous talent. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. आणि इथल्या आयच्यो कोकणी खबरो हांगा सोपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेरूय पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.